देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड आज निश्चित झाली या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात तसंच आपल्या भावी राष्ट्रपतींच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत आपल्या देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची आज निवड झाली आपण बातमी सविस्तर दाखवली तर राष्ट्रपती पदाचा इतिहास नेमका काय आहे राष्ट्रपती पद हे आपल्या घटनेमधलं एक सर्वोच्च अशा प्रकारचं पद आहे भारतीय लोकशाहीचं प्रतीक आणि भारतीय लोकशाहीची सत्ता ज्यांच्यामार्फत राबवली जाते असं हे महत्त्वाचं पद आहे एकोणीसशे बावन्नपासून आत्तापर्यंत चौदा वेळा म्हणजे आता ही जी निवडणूक झाली ही चौदावी निवडणूक झाली तेरा व्यक्तींनी हे पद कोविंद यांच्यासह आता भूषवलं आहे यामधले बावन्न साली जे निवडून आले आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती त्यांना सलग दोन वेळा हे पद भोगण्याची संधी मिळाली पोभण्याची संधी मिळाली बावन्न आणि सत्तावन्न अशा दोन निवडणुकीमध्ये ते सहज निवडून आले म्हणजे त्यांच्या विरोधी जे उमेदवार होते त्यांना अगदीच किरकोळ मतं पडली असं म्हणलं म्हटलं पाहिजे पहिल्या निवडणुकीमध्ये राजेंद्र प्रसाद यांना पाच लाख सात हजार इतकी मतं पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी जे होते त्यांना फक्त ब्याण्णव हजार इतकी मतं पडली होती त्याच्यानंतर पुढच्या सत्तावनच्या निवडणुकीमध्ये हा फरक आणखीन वाढला त्यांच्या म्हणजे त्यांना आव्हानच नव्हतं त्यांना चार लाख एकोणसाठ हजार मतं पडली आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांना आणि दोन प्रतिस्पर्धी त्यावेळेला होते त्यांना प्रत्येकाला जवळपास दोन दोन हजार बावीसशे अशी मतं पडली अगदीच कमी सदुसष्ट बासष्ट आणि सदुसष्ट म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्याच्यानंतर डॉक्टर झकीर हुसेन इथपर्यंत ही जी निवडणूक होती ही एका वेगळ्या पद्धतीची निवडणूक होती सदुसष्टला आणि त्यानंतर झकीर हुसेन यांचं थोडं अकालीन निधन झाल्यानंतर व्ही व्ही गिरी यांची जी निवडणूक झाली एकोणसत्तर साली या दोन निवडणुकींचं वैशिष्ट्य असं होतं की झकीर हुसेन यांना यांच्या विरोधात सतरा उमेदवार उभे होते आणि गिरी यांच्या विरोधात पंधरा उमेदवार उभे होते त्यातल्या अनेकांना शून्य मतं म्हणजे त्यांना कोणी कुठल्याच जे मतदार आहेत आमदार खासदार यांचा कुणाचाच पाठिंबा नसलेले अशा व्यक्ती उभ्या होत्या या परिस्थितीमुळे चौऱ्याहत्तरमध्ये घटनाद्रुस्ती करण्यात आली या प्र राष्ट्रपती निवडणुकीचे कायदा बदलण्यात आला आणि त्या त्याच्यानंतर ही उमेदवार उभे राहण्याची संख्या एकदम घटलेली आपल्याला दिसते त्याच्यानंतर जवळपास म्हणजे समोरसमोर दोन उमेदवार किंवा तीन उमेदवार फार तर एक एकाच एकदाच चौऱ्याहत्तरच्या नंतर चार उमेदवार अशी एकच निवडणूक झाली हे बदल हा जो झाला याचं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे असं कारण असं महत्वाचं ठरलं की जे मतदार आहेत त्यातले दहा मतदार हे सूचक आणि दहा मतदार हे अनुमोदक हुँ. अशा वीस आमदार किंवा खासदारांचं समर्थन ज्याला मिळेल तोच या निवडणुकीत उभा राहू शकतो हा एक महत्वाचा बदल झाला चौऱ्याहत्तरच्या पूर्वी निवडणूक झाल्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी अनेक प्रकरणं न्यायालयात जायची त्यालाही थोडा आळा नवीन नियमांच्या नियमांमध्ये जे बदल झाले चौऱ्याहत्तर मध्ये त्यामुळे घातला गेला आणि आता या निवडणुकीला आव्हान हा पराभूत झालेला उमेदवार फक्त देऊ शकतो आणि ते आव्हान सर्वोच्च न्यायालयात देता येतं पण चौऱ्याहत्तरच्या नंतर अशा प्रकारे कुठली आव्हान देण्याची वेळ ही फारशी आलेली नाही हा एक याचा एक इतिहास एक वेगळा असा थोडासा इतिहास गिरी यांची निवडणूक ही आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे की या निवडणुकीमध्ये जे ज्याला प्राधान्यक्रमाचं मतदान असं म्हटलं जातं म्हणजे जितके उमेदवार आहेत त्या प्रत्येकाला क्रमांक एक दोन तीन चार या पद्धतीनं मतदार क्रमांक देत असतात आणि ते क्रमांक हे त्यांचं प्राधान्याचं मत असतं क्रमांक एकचं मत द्यावंच लागतं ते दिलं नाही तर ती मतपत्रिका बाद होते जशी आपल्याकडे आजच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली दोन मतं बाद झालेली आहे ती कुठल्या कारणाने झाली आत्ता या क्षणी आपल्या ती माहिती आपल्यापुढे नाही पण अशाच कुठल्या तरी कारणामुळे ती क्रम देण्यात चूक झाली किंवा दिला नाही यामुळे ती बाद झाले असू शकतात तर हे त्याचं एक प्राधान्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे त्या ह्याची मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी गुंतागुंतीची असते व्ही व्ही गिरी यांच्या एकोणसत्तर साली जी निवडणूक झाली त्यावेळेला वैशिष्ट्य असं होतं की जेवढे मतदार आहेत त्या मतदाराच्या प्रत्येक मताला एक मूल्य आहे आणि ह्या मतमूल्याच्या पन्नास टक्के इतकी मतं ज्याला पडतात तो उमेदवार विजयी होतो तो त्याचा मतांचा कोटा आहे व्ही व्ही गिरी साहेबांच्या वेळेला असं झालं होतं की त्यांना चार लाख एक हजार इतकी मतं पडली परंतु मतांचा कोटा चार लाख अठरा हजार होता त्यामुळे सर्वाधिक मतं पडून देखील ते विजयी घोषित झाले नाहीत पुढची सगळी मतं मोजली गेली म्हणजे पंधरा उमेदवार उभे होते त्या प्रत्येकाची बाद पद्धतीनं ती थी मतं मोजली जातात आणि त्यातल्या दुसऱ्या क्रमांकाची तिसऱ्या क्रमांकाची अशी मतं मोजून एका जेव्हा दोन उमेदवार शिल्लक राहिले नीलम संजीव रेड्डी हे त्यावेळेस दुसरे उमेदवार होते आणि गिरीसाहेब हे जेव्हा चार लाख वीस हजार मतापर्यंत पोचले तेव्हा ती निवडणूक घोषित झाली आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतमूल्य ही जी एक संकल्पना असते ती नेमकी काय आहे मतमूल्य ही संकल्पना अशी आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात त्या आमदारच्या किंवा त्या खासदाराच्या मताचं मूल्य हे ठरलं जातं आणि ह्या प्राधान्यक्रमाच्या मतदानामध्ये त्या मताचं मूल्य हे देखील एक महत्वाचा घटक असतो एकोणीशे एक्काहत्तरची जी निवड मत जी जनगणना झालेली आहे एकोणीसशे एक्काहत्तरची त्या जनगणनेमध्ये त्या त्या राज्यामध्ये जितके मतदार आहेत त्यांच्या प्रमाणात त्या राज्यातल्या आमदाराच्या मताचं मूल्य असतं म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये एकोणीशे एकाहत्तरची जी जनगणनेमध्ये जी संख्या लोकसंख्या होती त्या प्रमाणात आपल्या आमदारांच्या प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य एकशे पंच्याहत्तर इतकं आहे संसद सदस्यांच्या बाबतीमध्ये हे मूल्य सातशे आठ इतकं आहे आणि याप्रमाणे ती मतं सगळी ठरत असतात साधारणपणे महाराष्ट्रातल्या मतांचं मूल्य पन्नास हजारपेक्षा अधिक आहे एकूण आता नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढे नेमकी काय आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं नवीन राष्ट्रपतींच्या पुढे आव्हानं तर खूपच मोठी आहेत आपला देश इतका मोठा खंडप्राय देश आहे आणि अनेक प्रश्न असतात आणि राष्ट्रपती हे या सर्व व्यवस्थेचे प्रमुख आहेत सूत्रधार आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण घटनेच्या चौकटीत ते पद बांधलं गेलेलं आहे त्यांना जे काय काम करायचं आहे जे काय निर्णय करायचे आहेत ते सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करायचे असतात आणि त्याचे जे प्रमुख पंतप्रधान आहेत त्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय केले जातात परंतु देशापुढची जी आव्हानं आहेत आर्थिक आव्हानं म्हणा किंवा सीमेवरती असलेले तणाव म्हणा किंवा देशांतर्गत जे काही तणाव दिसतात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे या सर्व अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींची भूमिका ही निर्णायक असू शकते महत्त्वाची असू शकते त्याचप्रमाणे निवडणूक निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन होत असताना राष्ट्रपतींची एक महत्वाची भूमिका असते आता आपल्यापुढे दोनच वर्षामध्ये निवडणूक येणार आहे वीसशे एकोणीस साली हो। लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक कदाचित यावेळेला असं होण्याची शक्यता आहे असा एक मतप्रवाह आहे त्याप्रमाणेचे तयारी सुरू आहे की सर्व निवडणुका म्हणजे राज्य विधानसभांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळेला घ्याव्यात तर हे एक नवीन आव्हान असणार आहे त्यालाही या राष्ट्रपतींना सामोरं जावं लागणार आहे पण हे भाजपचे उमेदवार आहेत आणि सत्ता ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचीच आहे त्याचा फायदा होईल असं वाटतंय खरं म्हणजे असा राजकीय विचार या पदाच्या बाबतीमध्ये असू शकत नाही आताच आपण बघितलं की आत्ताचे आपले मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे काँग्रेसच्या परंपरेतले काँग्रेसचे अत्यंत एक महत्वाचे नेते ते राष्ट्रपती होते म्हणजे अजूनही आहेत त्यांचा कार्यकाळ अद्याप आहे आणि पंतप्रधान हे एका पूर्णतः वेगळ्या विचाराच्या विचारसरणीमधून आलेले असे पंतप्रधान पण गेल्या अडीच वर्षामध्ये आपण बघतोय त्यांचं अत्यंत सर सरदपूर्ण संवार्दपूर्ण अशा प्रकारे सुसंवाद आहे आणि दोघांनी एकमेकांचं भरपूर कौतुक केलेलं आहे म्हणजे या घटनात्मक पदांचं पदावरती काम करणाऱ्या व्यक्तींनी ज्या एका प्रतिष्ठेनं एका विशिष्ट ध्येयानं काम करायला पाहिजे तसे हे काम करत असतात त्यामुळे मला असं वाटत नाही की वेगळ्या विचारांचे राष्ट्रपती आहेत किंवा काय असं असायचं काही कारण नाही पद महत्वाचं आहे त्या ठिकाणी पद महत्वाचं आहे पदाची एक गरिमा प्रतिष्ठा हे हो। आतापर्यंत आपल्याकडे सातत्याने सर्वच लोकांनी जपलेली आहे एकंदरीतच राष्ट्रपती पदाचं महत्व आणि त्याच्यानंतर त्याचा इतिहास आणि राष्ट्रपतींसमोर असलेली आव्हानं याविषयी अगदी थोडक्यात उपलब्ध वेळेत तुम्ही छान माहिती सांगितली त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद नमस्कार